स्वागत आहे मित्र एंटरटेनमेंट विकिपीडिया चॅनल मध्ये. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहे विकी वेलिंगकर मूवीचा. हा, याच मूवीचा मी रिव्ह्यू करणार आहे. सोनाली कुलकर्णीची ही मूवी आहे जी आज रिलीज झाली आहे, थिएटर मध्ये रिलीज झालेली आहे. ही मूवी का बघावी नाही, बघावी की नाही, हे सगळ्या गोष्टी मी या रिव्ह्यू मध्ये कव्हर करणार आहे. ओव्हरऑल थोडीफार माहिती देणार मी स्टोरी बद्दल, की ऍक्च्युअल मध्ये स्टोरी कशी वाटली मला आणि ओव्हरऑल मूवी मला कसा वाटला, हे सगळे डिटेल या व्हिडिओ मध्ये मी कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघावा अशी मी आशा करतो, विनंती करतो तुम्हाला. तर चला सुरू करूया आजचा रिव्ह्यू. विनीत वर्मा या मूवीचे डिरेक्टर आहेत. या मूवी मध्ये तुम्हाला स्टारकास्ट पाहायला मिळते. सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनीता खरात आणि नितीन सिंग सारखे कॅरेक्टर्स, हे सगळे कॅरेक्टर्स फार उत्तम त्यांनी भूमिका निभावलेली आहे. फार उत्तम त्यांचे कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. पण ओव्हरऑल मूवी कशी आहे हे आपण बघूया. थोडीफार स्टोरी बद्दल इथे माहिती देतो. विकी वेलिंगकर जी आहे सोनाली कुलकर्णी, जी आहे एक कॉमिक बुक रायटर, म्हणजे एक कॉमिक बुक लिहिणारी आर्टिस्ट आहे. आणि ती तिच्या लाईफमध्ये फार स्ट्रगल करते, म्हणजे फार संघर्ष करते आहे ती. आणि ती एक वॉशसेलर सुद्धा आहे. आणि तिला असं जाणवतं की तिचा एक मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर झाल्यामुळे ती या सगळ्या चक्रव्यूह मध्ये अडकते. आणि हे चक्रव्यूह तिला एक स्वप्नापरी उघडतं, म्हणजे तिचा एक जाग येतो तिला. आणि तिला असं वाटतं की हे एक स्वप्नच होतं, आणखी काय होतं. पण नंतर ज्या स्वप्नात तिला गोष्टी दिसलेल्या असतात त्या स्वप्नातल्या गोष्टी तिच्या रिअल लाईफ मध्ये होत असतात, होत असतात, होत असतात हळूहळपणे. आणि 12 तासातच या गोष्टी परत तिच्या लाईफ मध्ये व्हायला लागतात. तर तिला असं वाटतं की मी हे जर गोष्ट सेम होत राहिली तर मी मरणार. म्हणजे स्वतः तिला विकी वेलिंगकरला वाचवण्याचा ती प्रयत्न करत असते पूर्ण मूवीमध्ये. ओव्हरऑल ती तिच्या मित्राचा जो हॅकर आहे त्याचा पण ती एक पद्धतीने हेल्प घेते, मदत घेते त्याची. आणि त्याला एक मेल पण करून ठेवलेला असतो, ते पण आपल्याला मूवीमध्ये पाहायला मिळतं. सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळा प्लॉट, सगळी डिटेल, सगळं काही कळून जातं. आणि तुम्हाला असं वाटतं की जो तापसी पन्नूचा मूवी आहे गेम ओव्हर, ज्याचा मी रिव्ह्यू पहिलेच केलेला आहे, तो तुम्हाला मूवी असा जाणवल्या देतो की हा हे तर मी बघितलंय, हे तर गेम ओव्हर मध्ये झालं होतं, हा त्या मूवीचं आहे, हा त्या मूवीचं आहे, असं तुम्हाला सगळ्या मूवीज एक 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 करत डोळ्यापुढे तरंगत जाणार जर तुम्ही ह्या मूवीज बघितल्या आहेत. सेम कॉन्सेप्टवर बेस्ड आहे आणि सेम स्टोरी लाईन आपल्याला जाणवून येते. फक्त हा मराठीत आहे, तो हिंदीत होता आणि एक मूवी तो हॉलिवूडमध्ये होता, असंच तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल जाणवण्यात येतं. सुरुवातीला प्लॉट ठीकठाक आहे, समजण्याला वेळ लागतो. इंटरवल नंतर, म्हणजे मध्यांतरानंतर तुम्हाला थोडं एंगेजिंग जाणवतं. स्पृहा जोशीची ऍक्टिंग फार उत्तम आहे, त्यांनी त्यांची भूमिका एकदम 100% निभावली आहे. सोनाली कुलकर्णी ऑब्व्हियसली तिच्याजवळ जेवढे डायलॉग होते तेवढे तिने फार उत्तम निभावून नेले आहे. जेवढं कॅरेक्टर तिच्याबद्दल लिहिल्यात गेलाय तेवढं तिने फार उत्तम बजवलंय. पण स्क्रीन प्ले वीक असल्यामुळे ओव्हरऑल या मूवीमध्ये काही तिच्याकडे एवढं खास करण्याचं काही गोष्टी नव्हत्या. ओव्हरऑल मूवी फार उत्तम नाही निघाला. डिरेक्शन ठीक आहे, स्क्रीन प्ले वीक आहे, सिनेमाटोग्राफी फारच वीक आहे, ओव्हरऑल म्युझिक ठीकठाक आहे, बाकी सगळ्या गोष्टी पण ठीकठाक आहे. पण मी असं नाही म्हणत की तुम्ही हा मूवी जाऊन नक्की बघावा, नाही, डेफिनेटली नाही. जर तुम्ही बघितला असेल तर ठीक आहे, कमेंट करू शकता तुम्ही या मूवीबद्दल की तुम्हाला काय वाटतं या मूवीबद्दल. पण मला हा मूवी डेफिनेटली नाही आवडला. आणि मी पण हेच रेकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही नका जाऊ या मूवीला. या मूवीला पैसे वेस्ट केल्यापेक्षा नेक्स्ट वीक कोणता तरी वेगळा मूवी बघा, किंवा पैसे जमा ठेवा आणि स्टार वॉर्स सारखी मूवी बघा, काही प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ओव्हरऑल ह्याच आहे माझा रिव्ह्यू विकी वेलिंगकरचा. मी या मूवीला देणार आउट ऑफ 5 2 स्टार. 2 स्टार फक्त डिरेक्शनसाठी, बाकी कुठल्याच गोष्टीसाठी नाही. कारण ओव्हरऑल मूवी यार घिसापिटा असं वाटतं, म्हणजे घासल्यासारखा वाटतं. कुठे कुठे चाललाय, कुठे चाललाय, कुठे चाललाय, कुठे चाललाय. सुरुवातीला 20 मिनिटं तर हे समजण्यातच गेले की ऍक्च्युअलमध्ये होत काय पडते. तर बस हाच होता माझा विकी वेलिंगकरचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला हा मूवी, जर तुम्ही बघितला आहे तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जायचा असेल तर नका जाऊ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, कारण मी असेच व्हिडिओ नेहमी घेऊन येत असतो. तर मी भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.